हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा म्हणजेच रवा हा कशा पद्धतीने बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर सुरू करूयात आपल्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे एक वाटी स्वच्छ रवा घेतलेला आहे. जर काही रव्यात आपल्याला वाटलंच तर आपण हा रवा चाळून घ्यायचा आहे बारीक चाळणीनं. पण मी घेतलेला रवा हा एकदम स्वच्छ आहे, त्याच्यामुळे त्याची काहीच गरज लागलेली नाही. तर आता मी या कढईमध्ये छान रवा भाजून घेत आहे. तर एक वाटीसाठी मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तर रवा भाजण्याची कढई आपल्याला घेताना जाड बुडाचीच घ्यायची आहे, कारण की पातळ बुडाची जर घेतली तर आपला रवा हा पटकन करपतो, चांगला भाजत नाही त्याच्यामुळे. तर आता या रव्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे. आणि तूप घातल्यानंतर आपण आणखी 1 मिनिटभर हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना काळजी एवढीच घ्यायची आहे की गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची नाही, गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. म्हणजेच हा रवा आपल्याला कमी स्पीडवरतीच भाजून घ्यायचा आहे. जास्त स्पीडवरती जर भाजला तर आपला रवा हा पटकन करपतो आणि आपल्याला वाटतं की रवा भाजला आहे, पण तो रवा भाजलेला नसतो. त्याच्यामुळे हा रवा आपल्याला कमी स्पीडवरतीच भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत रव्याचा चांगला वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर आता आपला रवा भाजल्यानंतर आपण या रव्यामध्ये मी 1/2 चमचा वेलची पूड आणि 1/2 वाटी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत. आणि आणखी 1-10 सेकंद आपण हे भाजून घेणार आहोत. तर आपल्या रव्याचा कलर आता इथं बघू शकताय तुम्ही, थोडासा बदललेला दिसतोय. जरासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे, जास्ती लाल होऊ द्यायचा नाही. तर आता रवा इथे छान भाजलेला आहे. तर आता मी या रव्यामध्ये घालते आहे 1 वाटी दूध. मी इथे दूध हे घट्ट दूध घेतलेलं आहे आणि दूध हे आपल्याला गरम करूनच घालायचं आहे. आणि दूध घातल्यानंतर मी लगेच हे जे आपण पाऊण वाटी साखर घेतलेली होती ती साखर घालून हे सर्व मिक्स करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरी कमी जास्त करू शकता. तर आता दूध आणि रवा घातल्यानंतर आपण हे सर्व एकजू करून घेणार आहोत. आणि आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की त्या रव्याच्या दुधामध्ये गाठी होऊ नये त्यासाठी. आणि आपल्याला शेवटपर्यंत ही गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे, बघू शकता इथं खूप मस्त असा रवा आपला एकदम सुट्टा झालेला आहे. तर आता मी हा रवा एक साधारण 1/2 मिनिटभर मी झाकून ठेवत आहे वाफेवरती. तर 1/2 मिनिट झाल्यानंतर आपण बघू शकतो की आपला शिरा हा एकदम छान झालेला आहे, एकदम सुटसुटीत असं झालेला आहे, चिकट अजिबात झालेला नाही. तर आता मी हा शिरा एका वाटीमध्ये काढून घेते. तर अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा करून बघा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.